नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ घेऊन आले लाल सिंग चड्ढा या सिनेमाचा ट्रेलरचा रिव्ह्यू आमिर खानचा। काल आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा ट्रेलरचा ट्रेलर बघितला। ट्रेलरवरनं तर पिक्चर छान वाटला, म्हणजे त्याच्यामध्ये इमोशन खूप इमोशनल सिनेमा बनवला असणार आहे यात काही शंका नाही। आणि प्रेक्षकांना हसू आणि आसू दोन्ही अनुभवायला मिळणार आहे। डोळ्यात आसू येतील, चेहऱ्यावर हसू पण येईल, असं दोन्ही असा भावना प्रधान चित्रपट हा असावा असं एकंदर जाणवत आहे। आमिर खान तसा अतिशय बुद्धिमान कलाकार, सिनेमा कधी रिलीज करायचा, कसा रिलीज करायचा, त्याची जाहिरात कशी करायची, त्याचं प्रमोशन कसं करायचं, ट्रेलर कधी आउट करायचा, ट्रेलरमध्ये काय दिसलं पाहिजे, हे सर्व तो ठरवतो आणि त्याला ते जमतं। एक अपवाद फक्त ठग ऑफ हिंदुस्तानचा अपवाद सोडला तर तो कधी फसला नाही कधी। या सिनेमातून नागा चैतन्य हा साऊथ कलाकार बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे। आता आमिर खान बरोबर सलमान खान आणि शाहरुख खान पण इथं दाखवलेत, मला वाटतं त्यांच्या छोट्या भूमिका असतील किंवा काहीतरी असेल। ते आमिरचा सिनेमा म्हणजे त्यातलं नक्की स्टोरी काय, कसा असेल, काय असेल, ते काय आधी तो बाहेर येऊन देत नाही। नंतर हा एक योगी बाबू म्हणून एक आहे, तो सुद्धा साऊथचा त्याला एक भूमिका मिळालेली आहे। विवेक मुश्रान हा इलविलो गाण्याचा नट, बरेच दिवस त्याला काही काम नव्हतं, त्याला आता काम मिळालेलं आहे। सौदागर मधून त्याने प्रवेश बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती, नंतर तो काय फारसा चालला नाही। लाल सिंग चड्ढा हा रिमेक आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण हा रिमेक आहे हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा। पण जरी रिमेक असला तरी तो आमिर खान आहे त्यात, त्यामुळे तो काहीतरी वेगळेपणा आणि नुसतं फ्रेम टू फ्रेम कॉपी करून पिक्चर काढणार नाही, तर त्यात स्टोरी आणि इतर काही गोष्टींमध्ये बदल करून तो चांगला चित्रपट बनवेल असं वाटतंय। तर ट्रेलरवरनं तर हा सिनेमाचा अगदी चांगला असेल असं वाटतंय। आता सिनेमा आल्यानंतर कळेल नक्की कसा आहे काय आहे ते। तरी ठग ऑफ हिंदुस्तानचा अपवाद सोडता आत्ताच्या काळात आमिर खान कधी फेल गेला नाही किंवा फसला नाही। दुसरी एक गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये आमिर खानचा कधी कधी लुक तो ह्याच्यासारखा पीकेमधल्यासारखा जाणवतो, तर तसेच एक्सप्रेशन जाणवतात। ते नेमकं काय आहे आणि कशासाठी काय ते काय नक्की कळलं नाही, तो तसा कळूनही देणार नाही काय आधी, तो सिनेमा बघितल्याशिवाय काही त्यातलं कळणार नाही। तेव्हा सिनेमाबद्दलची उत्सुकता लागलेली। ऑगस्ट 22 हा सिनेमा रिलीज होतोय, 11 ऑगस्ट 2022 तर आपल्याला त्यानंतरच मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।